नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली निघाली असून सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 3158 शाळांपैकी 3140 तर 3053 अंगणवाड्यांपैकी 3019 अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात येऊन नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित शाळा आणि अंगणवाड्यांना लवकरच नळ कनेक्शन जोडून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शाळा अंगणवाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन योजनेअंतर्गत हाती घेतली आहे. त्यानुसार त्वरित नळ कनेक्शन जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वात जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील 3 महिने ही सेवा बंद असते. त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी सुरू होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते. 9 महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार 15 लाखांच्या आसपास आहे. या जलमार्गावरून PNP, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. दर अर्ध्या तासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्वीट बोट रोरोपेक्षा फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्यामुळे प्रवासी फेरीबोटीचा वापर जास्तीत जास्त केला जात आहे. या वर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून ते 23 ऑगस्टपर्यंत पनवेल महापालिकेच्या तिजोरीत 175 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचा या विशेष मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला. मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दरमहा 2% वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरल्यास त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. ज्या नागरिकांना अजूनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाहीत त्यांनी महापालिकेशी संपर्क साधल्यास बिल घेता येणार आहे. तसेच मालमत्ता करासंदर्भातील हरकती जसे की नावामध्ये बदल, मालमत्तेचे बाह्य स्वरूपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास, स्वमालकी असताना भाडेतत्वावर कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज संबंधित प्रभाग कार्यालयाकडे सादर करायचे आहेत. कर्जत तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंग ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य ट्रॅकर्स आणि शिवभक्त जात असतात. खांडस परिसरातून भीमाशंकर अभयारण्यामधून 2 वाटा जात असून त्यातील अवघड समजला जाणारा शिडी घाट हा रस्ता निसरडा झाला असल्याने भाविक आणि ट्रेकर्स यांच्यासाठी बंद झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड पोलीस यांच्याकडून शिडी घाट बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. यावर्षी तब्बल 1 महिना उशिरा श्रावण महिना आला आहे. त्यामुळे पावसाच्या सततच्या पाण्यामुळे खडक हे निसरडे झाले आहेत. त्याचा परिणाम शिडी घाटातून प्रवास करताना एक पर्यटक शिडी चढून जात असताना खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे निसरडा डोंगर आणि खडक तसेच शिडी कोसळली असल्याने शिडी घाट ट्रेकर्स तसेच भाविक यांच्यासाठी बंद करण्यात येत असल्याचे बॅनर लावून जाहीर केले आहे. कोलाड येथे रेल्वे सुरक्षा रक्षक, रेल्वे कर्मचारी तथा बौद्ध समाजाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांची अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. या घटनेला 48 तास उलटून गेले तरी खुनी व्यक्तीचा तपास लागत नाही म्हणून संतप्त समाज बांधवांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाकण फाट्यावर जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली असून रायगड जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला पुणे आणि नवी मुंबई येथील विशेष पोलीस दलाला आचरण करण्यात आले आहे. जखमी अवस्थेतील बान प्रजातीच्या घुबडाची खोपोल येथील पक्षी प्राणी मित्र नवीन मोरे, सुनील पुरी आणि चेतन चौधरी यांनी सुखरूप सुटका केली आहे. खोपोली शहरातील लवजी भागात डॉक्टर गुप्ता यांच्या घराच्या परिसरात घुबड आढळून आले होते. मात्र हे घुबड जखमी झाल्याने त्याला उडता येत नव्हते. याची माहिती शहरातील पक्षी प्राणी मित्र यांना मिळतात
त्यांनी घुबडाची सुरक्षित सुटका केली आहे. घुबड जखमी झाले असून त्याला अधिक उपचाराची गरज असल्याने सध्या सुनील पुरी हे त्याची देखभाल करणार आहेत. घुबडाबद्दल अनेक समज गैरसमज लोकांच्या मनात असल्याने अशा प्रकारे जखमी घुबड आढळल्यास पक्षी प्राणी मित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन नवीन मोरे यांनी केले आहे. अलिबाग लायन्स हेल्थ फाउंडेशन आणि अंशू फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिर उसरोली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 82 जणांनी तपासणी केली, त्यापैकी 32 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी वरिष्ठ हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहेत. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा उपलब्ध होऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे सुलभ झाले आहे. दरम्यान आत्तापर्यंत या संस्थेने विविध ग्रामीण भागात 4 कॅम्प करून सुमारे 200 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण काम बजावले आहे. पनवेल शहरात दुकानदारांनी पदपथावरच आपल्या दुकानातील माल डिस्काउंटमध्ये विक्री करण्यासाठी ठेवल्याने पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालायलासुद्धा जागा मिळत नसल्याची बातमी प्रसिद्ध होताच पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याची दखल घेत या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पनवेल शहरातील अनेक भागांमध्ये दुकानदारांची आपल्या दुकानातील साड्या, ड्रेस मटेरियल, ड्रेसेस आणि इतर वस्तू सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात सेलच्या नावाखाली दुकानाच्या बाहेर पदपथावरच विक्रीस ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना चालायला फुटपाथच नाही. त्यातच शहरातील पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालायला जागा नसल्याने नाईलाजास्तव रस्त्यावरच चालावे लागत आहे. याबाबत बातमी प्रसिद्ध होताच पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण विभागाने केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशी कारवाई सातत्याने चालू राहावी अशी मागणीही केली आहे. भाऊ बहिणीचे अतूट नाते असणारा बंधन सण मोजक्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे पनवेलच्या बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला वेग आला आहे. यामध्ये गोंडा, सुरेख, कलाकुसर, पारंपरिक राख्या मागणीत आहेत. लहान मुलांसाठी पुष्पा चित्रपटातील कलाकारांचे चित्र असलेली आणि लाईटवाली घड्याळाच्या राख्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत, तर रंगीबिरंगी राख्या महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. 4 रुपयांपासून 150 राख्या बाजारांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. कार्ड, घड्याळ्याची लाईटवाली राखी, डोरेमॉन छोटा भीम, युनिकॉर्न, मोटू पतलूसह गोंडा स्पंज, स्टोन राखी, सिल्वर प्लेटेड अशा अनेक प्रकारच्या राख्या ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात दाखल झाल्या आहेत. त्या खरेदीचा उत्साह बाजारात असलेल्या गर्दीनुसार दिसून येत आहे. दरम्यान वाहतुकीचा खर्च, कच्च्या मालाचे वाढलेले दर अशा अनेक कारणांमुळे राखीच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेने यंदा 10-15% वाढ झाली आहे. भारताचा चंद्रयान 3 या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. इस्रोच्या चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात थेट प्रक्षेपणास होते. यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चंद्रयानाचे यशस्वी लँडिंग होताच टाळ्यांचा गडगडाट करून आनंद व्यक्त केला. दरम्यान महापालिकेच्या 10 शाळांमध्येही डिजिटल बोर्डवरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा शाळेतील मुलांनीही आनंद घेतला. एप्रिल महिन्यात ढोल पथकाच्या बसचा भीषण अपघातानंतर वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाने खंडाळा घाटातील विविध ठिकाणी अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये हाय बॅरिकेड्स लावणे, सुरक्षा कठडे, लोखंडी पोल लावण्यात आले. तसेच खास करून खालापूर टोल प्लाझा ते खंडाळा दरम्यान वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम आणि कडक शिस्तीसाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीही येथील अपघात कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये बोरघाट क्षेत्रातील द्रुतगती मार्गावरील अडोशी उतार तर खोपोली एक्झिटवर सर्वाधिक अपघात होत असून हे दोन्ही ठिकाणे कर्दनकाळ ठरून जीव घेणे बनले आहे. सोमवारी अडोशी उतारावर 4 आणि 1 झालेल्या भीषण अपघातात 2 मृत्यू तर 5 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटनेत द्रुतगती मार्गावरील हे दोन्ही ठिकाणी अपघाताचे केंद्र बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे हे अपघात नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान यंत्रणेवर आहे. नेरूळ सेक्टर 6 येथे रात्रीच्या सुमारास 4 मजली इमारतीतील एका विंगचा स्लॅब खालील 2 मजल्यावर कोसळून 1 महिला आणि 1 पुरुष ठार तर 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील जखमींना डॉक्टर DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेरूळ येथील तुलसी भवन या इमारतीत 3 मजल्यावर लादी लावण्याचे काम सुरू होते. अचानक 3 मजल्याचा स्लॅब कोसळल्याने खालील 2 स्लॅब देखील कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य अभियंता संजय देसाई, प्रमुख बाबासाहेब राजळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आमदारांच्या अपात्रतेच्या विषय सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटीस बजावली असून या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी नियमानुसार कारवाई केली जाईल अशी भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेतात त्यावेळी ते कॅज्युअल ज्युडिशियल ऑथॉरिटी म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे. लवकरच सुनावणी सुरू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही अशी माहिती दिली. बाकूमध्ये भारताच्या आर प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्या सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषक 2023 अंतिम सामन्यातील 2रा गेम देखील ड्रॉ झाला. यामुळे आता बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता आज टाय ब्रेकर गेममध्ये ठरणार आहे. प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील फायनल सामन्यातील झालेला पहिला गेम हा ड्रॉ झाला होता. 2रा गेममध्ये जो आघाडी घेईल तो विश्वविजेता ठरणार होता. मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पांढरी प्यादी घेऊन खेळणारा कार्लसन हा सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ करत होता. यावेळी तो ड्रॉसाठीच खेळतोय याची जाणीव झाली. मात्र भारताचा 18 वर्षांचा स्टार बुद्धिबळपटू प्रज्ञानंद आक्रमक चालीच रचण्यास सुरुवात झाली. तो प्याद्यांच्या बाबतीत देखील कार्लसनच्या पुढे होता. 21 चालीनंतर प्रज्ञानंद वेळेच्या मागे पडला. विशेष म्हणजे कार्लसन हा जरी सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असला तरी त्याला एकदाही चेस वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. तसेच प्रज्ञानंद देखील पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आज नवा बुद्धिबळ विश्वाला विश्वविजेता मिळणार आहे.